hello students welcome to the new video of standard 10th chapter number 1 heredity and evolution in the last video we have learned about the structure and function of dna how dna plays important role in heredity and the hereditary changes which results in recent technology called as recombinant dna technology which is very useful in human welfare it is widely used in formation of new species of plants animals as well as the mutant strains of the microorganisms which are widely used in medical science industries agriculture field etc now in this topic we are going to learn about the dynamic and the most interesting and the most important process occurring in higher animals and plants that is the formation of New proteins which are required to carry out the important life processes in the body. Now, let us start with the next point. In the last video, we have studied about genes. Genes are nothing but the fragment of DNA which carries information about the protein synthesis and control the structure and functions of the human body or metabolic actions of the cell. During this activity or during the functioning of the gene, the one of the important role played is by the RNA. The cellular function is controlled with the help of RNA. In this image again we have revised about the DNA and the three types of RNA. once recall it DNA double standard structure whose fragments are called as genes which are specified for the carrying information about protein synthesis or specific amino acid, Then, there are three types of RNA, mRNA, messenger RNA, ribosomal RNA, that is rRNA, and transfer RNA, that is tRNA. Now, just learn about the protein synthesis. What is the central dogma for the process of protein synthesis? लर्न अबाउट द प्रोटीन सिंथेसिस व्हॉट इज द सेंट्रल डोग्मा फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे सेंट्रल डोगमा ह्या शब्दाचा का। अर्थ काय आपण ज्याला मराठीमध्ये मध्यवर्ती कल्पना म्हणतो की त्याचं रिझल्टंट काय त्याचं सार काय आहे ह्याला सायन्समध्ये काय म्हटलं जातं सेंट्रल डोगमा असं म्हटलं जातं सो अबाउट द सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस आपल्या पुस्तकामध्ये प्रोटीन सिंथेसिस असा शब्द वापरला गेला नाही आहे पण ट्रान्सलेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन ह्या दोन प्रोटीन सिंथेसिसच्या स्टेप आहेत की ज्याच्यामध्ये काय होणार आहे की नवीन प्रोटीन्स तयार होणार आहेत ओके सो नाव हॅव अ ग्लान्स ऑन द सेंट्रल डोगमा ऑफ प्रोटीन सिंथेसिस द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डी एन ए आपल्याला माहिती आहे की डी एन ए इज द युनिट ऑफ हेरिडिटी आणि म्हणूनच एखाद्या प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या आपण ऑर्गॅनिझमच्या म्हणूयात सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ही कुठे कोड केलेली आहे डी एन एमध्ये आणि म्हणूनच त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोटीन्स तयार होणार आहेत आता इथे प्रोटीन्स म्हणजे आता दुसऱ्या चॅप्टरमध्ये प्रोटीन्स कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहेत हे आपण अभ्यासतोच त्यामध्ये आपल्या लक्षात आलं की वेगवेगळे एन्झाईम्स असतील हार्मोन्स असतील ब्लडमधलं हिमोग्लोबिन असेल बोनमधलं ऑसिन असेल वेगवेगळे वेग सेल ऑर्गनल्स असतील हे सगळं जेव्हा शरीरामध्ये तयार होतं आहे बनतं आहे पुन्हा पुन्हा बनतं आहे वापरलं जातं आहे आणि नव्याने त्याचं फॉर्मेशन होतं आहे सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन प्रॉडक्शन त्या प्रत्येक वेळी शरीराला कशाची गरज आहे तर प्रोटीन सिंथेसिस करण्याची गरज आहे आणि म्हणूनच प्रोटीन सिंथेसिस ही शरीरामध्ये चालणारी एक अव्याहत अशी प्रक्रिया आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे अँड सो इट इज द इम्पॉर्टंट बिकॉज विदाउट प्रोटीन देअर इज नो सेल देर इज नो एनी सेल ऑर्गनल ऑर देर आर नो एनी अदर हार्मोन्स एन्झाईम्स एक्सेट्रा एक्सेट्रा इम्युनॉलॉजी म्हणजे ज्याला आपण इम्युनोग्लोबिलिन्स म्हणतो तेसुद्धा तयार होणार नाहीत ह्या प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीसाठी कशाची गरज आहे प्रोटीनची गरज आहे सो डी एन ए कॅरीज द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस अँड धिस इन्फॉर्मेशन इज कन्व्हर्टेड फ्रॉम डी एन ए टू आर एन ए डी एन एकडून ही इन्फॉर्मेशन कोणाला शेअर केली जाते आर एन एला शेअर केली जाते ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन So the information of DNA about protein protein synthesis it is transferred to the RNA this process is called transcription and from RNA new proteins are synthesized the process is called as translation and this is nothing but the central dogma of protein synthesis so the proteins required by the body are synthesized by DNA थ्रू आर एन ए कोणाच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ आर एन ए धिस इज कॉल्ड अ सेंट्रल डोगमा ऑफ प्रोटीन सिंथेसिस एकदम सिंप्लिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला टॅन टेन्थ स्टँडर्डसाठी दिलेलं आहे फार डिटेल आपल्याला काही माहिती दिलेली नाही आहे सो द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन बाय डी एन ए विथ द हेल्प ऑफ सॉरी बाय डी एन ए विथ द हेल्प ऑफ आर एन ए इट इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस नाव लेट्स गो टू द Main process. The process of protein synthesis occurs in two steps that is transcription and translation. Now, what is transcription? The synthesis of RNA from DNA. Kuna pasun hota hai synthesis hai RNA DNA that is called as transcription. And the synthesis of new protein with the help of mRNA it is called as translation. So the process of protein synthesis takes place in two important steps. दॅट इज ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन लक्षात घ्या तुम्ही आता आपण मेजर पार्टकडे चाललेलो आहोत प्रोटीन सिंथेसिसच्या दोन मेन स्टेप कुठले आहेत ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्याच्यामध्ये कोण कोण भाग घेणार आहे डी एन ए आर एन ए तयार होणारे डी एन एपासून कोणाचं फॉर्मेशन होणार आहे पहिल्यांदा आर एन एचं होणार आहे आणि या आर एन एपासून तयार होणार आहेत नवीन प्रोटीन आणि ज्या दोन इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत त्याला आपण नावं दिली आहेत ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ओके सो लेट स्टडी इन डिटेल अबाउट द ट्रान्सक्रिप्शन तर नावच याचं कसं आहे बघा ट्रान्सक्रिप्शन आपण याचे दोन पा, पार्ट करूयात ट्रान्स म्हणजे काय चेंज स्क्रिप्ट इथे काय आहे स्क्रिप्ट आहे स्क्रिप्ट म्हणजे काय माहिती कोणाकडे आहे ही माहिती कशाबद्दल आहे ही माहिती ही माहिती आहे फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन्ससाठीची कुठल्या प्रकारचं अमिनो ॲसिड सिंथेसिस होणार आहे कुठल्या प्रकारचं प्रोटीन तयार करायचं आहे ह्याचीही ही माहिती आहे आणि ते कोणाकडं आहे हे स्क्रिप्ट तर ते स्क्रिप्ट आहे डी एन एकडे मग डी एन एकडे असणारं स्क्रिप्ट हे काय करायचं आहे आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे कशासाठी आपल्याला अमिनो ॲसिड बनवायचे आहेत हे अमिनो ॲसिड बनवायचे असतील तर त्यांची माहिती स्टोअर केलेली आहे कोडॉन्सच्या रूपात आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे आणि हे कोडॉन्स आहेत आर एन एवर द ग्रुप ऑफ थ्री न्युक्लिओ इट इज कॉल्ड ॲज कोडॉन मागच्या व्हिडिओमध्ये मी आधीच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि म्हणून ट्रान्स्क्रिप्शन जेव्हा होतं तेव्हा काय होतं आहे देअर इज सिंथेसिस ऑफ आर ए सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन देअर इज सिंथेसिस ऑफ आर एन ए फ्रॉम द डीएनए मग हे सिंथेसिस होण्यासाठी मदत करणारा जो एन्झाईम मॉलिक्युल आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत आर एन ए पॉलिमरीज पहिल्यांदा ही सगळी माहिती नीट लक्षात घ्यायची ही प्रोसेस कुठे घडून येणार आहे द प्रोसेस टेक्सप्लेस इन द न्यूक्लियस ऑफ द सेल सेलच्या न्यूक्लियसमध्ये कारण डी एन ए कुठे आहे न्यूक्लियसमध्ये आहे माहिती आपल्याला डी एन एकडून घ्यायची आहे डी एन ए पासून आर एन ए तयार होणार आहे आणि म्हणून आपल्याला ही प्रोसेस कुठे घडूना आहे तर न्यूक्लियसमध्ये ओके ही सगळी प्रोसेस घडून येण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले केला जातो तो एम आर एन ए कडून ज्याला आपण नावच मेसेंजर आर एन ए दिले मेसेंजर का म्हटलं आहे बिकॉज इट कॅरीज द मेसेज अबाऊट प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम डी एन ए डी एन एकडून तो मेसेज घेऊन येणार आहे की कुठलं प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे आणि म्हणूनच प्रोटीन सिंथेसिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काम करणारा आर एन ए कुठला आहे तर एम आर एन ए आहे अँड ड्युरिंग धिस प्रोसेस व्हॉट हॅपन्स द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ डी एन ए इज कॉपीड इन टू आर एन ए आता ही कशी कॉपी केली जाती ते आपण बघणार आहोत खाली तुम्हाला एक फिगर दिसते आपण पहिल्यांदा फिगरचं निरीक्षण करूया या फिगरमध्ये आपल्याला काय दिसतंय तर हा ब्ल्यू कलरने दाखवलेला डबल स्टँडर्ड असा डीएनए दिसतो आहे त्याच्यानंतर हा ग्रे फेंट चॉकलेटी कलरचा असा एक एन्झाईम मॉलिक्यूल दिसतं ज्याचं नाव आहे आर एन ए पॉलिमरेज आणि मग इथे तयार झालेलं आहे न्यूली फॉर्म डी एन ए सॉरी आर एन ए न्यूली फॉर्म एम आर एन ए इथे तयार झालेलं आहे म्हणजे थोडक्यात धीस फिगर इंडिकेट्स द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन न व्हॉट ॲक्च्युली हॅपन्स इन द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन व्हॉट हॅपन्स द एम आर एन ए इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ डी एन ए मग आता डी एन एच्या सहाय्याने होतंय मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय जरी हा डी एन ए डबल स्टँडर्ड असला तरी ह्याचा एकच स्ट्रँड लक्षात घ्या माझा अॅरोबग हा कुठून पॉइंटर फिरतो आहे ह्याचा एकच स्ट्रँड हा आर एन ए सिन्थेसिससाठी वापरला जातो आता हा जो एकच स्ट्रँड आहे ह्या एकाच स्ट्रँडकडे आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय बघा ह्या स्ट्रँडवर आपल्याला काय दिसतंय न्यूक्लिओटाईड सिक्वेन्सेस दिसत आहेत चा हा जो स्ट्रँड आहे ज्याचा उपयोग हा आर एन ए सिंथेसिससाठी केला जाणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत टेम्प्लेट स्ट्रँड टेम्प्लेट म्हणजे साचा आपण बऱ्याचदा तुम्ही गणपतीच्या मूर्ती करता किंवा मेणबत्त्या बनवता शाळेमध्ये त्यावेळी आपण साचा वापरतो ह्या साच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने द्रव होतो आणि त्या साच्याचा आकार तसा आहे तसंच ते सॉलिडिफाय होऊन तीच प्रतिकृती आपल्याला मिळते तसं इथे आपल्याला प्रतिकृती कोणाची करायची आहे तर ह्या डी एन एची करायची आणि म्हणून आपण ह्या स्ट्रँडला काय म्हटलं आहे टेम्पलेट स्ट्रँड सो टेम्पलेट स्टँड ऑफ डी एन ए इज नथिंग बट द स्ट्रँड ऑफ डी एन ए विच इज यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ न्यू एम आर एन ए पुन्हा एकदा सांगते द डीएनए स्ट्रँड विच इज यूज फॉर सिंथेसिस ऑफ एम आर एन ए इट इज कॉल्ड ॲज टेम्प्लेट स्टँड ऑफ डीएनए ना ऑन दिस टेम्पलेट स्टँड यू आर ऑबझर्विंग डिफरंट न्युक्लिओटाईड्स ए फॉर ॲडेनिन ॲडेनिन थायमिन थायमीन गॉनिन गॉनिन adenine, thymine, and so on. Now, what happens? With the help of RNA polymerase enzyme, the complementary nucleotides to the template strand are synthesized. आर काय होत आहेत बघा त्याला कॉम्प्लिमेंटरी जसं की इथे ॲडेनिने ॲडेनिन पण आता आपल्या तयार होणारे एम आर एन त्याच्यामुळे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स तयार होत असताना तिथे एक बदल काय घडून येतो आहे इन्स्टेड ऑफ थायमिन थायमीन, थायमीन देअर इज सिंथेसिस ऑफ युरासिल ऐवजी कशाचं सिंथेसिस होतं आहे युरासिलचं सिंथेसिस होतं आहे आणि म्हणून मग कॉम्प्लिमेंटरी युरासिल थायमिनसाठी ॲडेनिन गॉनिनसाठी सायटोसिन गॉनिनसाठी सायटोसिन युरासिल ॲडेनिन अशा प्रकारचा नवीन न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स तयार होतं अँड दस द न्यू एम आर एन ए इज प्रोड्यूस हा सिंगल स्टँडर्ड मॉल्यक्यूल आहे थाय ॲडेनिनच्या ऐवजी तिथे काय आहे सॉरी थायमिनच्या ऐवजी तिथे काय आहे युरासिल आहे आणि म्हणून अशा पद्धतीने सिंथेसाईज होणारा जो न्यू मॉलिक्यूल आहे दॅट इज नथिंग बट द एम आर एन ए सो ड्युरिंग धिस प्रोसेस न्यू एम आर एन ए इज प्रोड्युस्ड इन द न्यूक्लियस विच कंटेन्स कोडेड इन्फॉर्मेशन अबाउट न्यू अमिनो ॲसिड ऑर प्रोटीन्स विच इज टू बी सिंथेसाइड आता ह्या जमीन तयार झालेल्या एम आर एन एवर काय आहे कॉम्प्लिमेंटरी असे न्युक्लिओटाईड्स आहेत हे कॉम्प्लिमेंटरी न्युक्लिओटाईड्स काय इंडिकेट आहेत फॉर्मेशन ऑफ न्यू अमिनो ॲसिड्स ऑर सिंथेसिस ऑफ न्यू अमिनो ॲसिड अँड धिस इन्फॉर्मेशन इज इन द फॉर्म ऑफ कोडॉन्स ही इन्फॉर्मेशन कोणत्या रूपामध्ये आहे कोडॉन्सच्या रूपामध्ये ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिसून येते सो आय होप यू अंडरस्टँड धीस इथे तुम्हाला रायटिंगमध्ये मी स्लाइड्स पण दिलेले आहेत आणि मग असा जो हा एम आर एन ए आहे हा एम आर एन ए जो न्यूली फॉर्म झाला आहे न्यूक्लियसमध्ये बघा ही फिगर ऑब्झर्व करा नीट द न्यूली फॉर्म एम आर एन ए इट इज नाव कम्स आउट ऑफ द न्यूक्लियस हाऊ इट कम्स इट कम्स थ्रू द न्यूक्लिअर पोर इन द लास्ट व्हिडिओ वी हॅव शोन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस

इट कंटेन्स द कोडेड इन्फॉर्मेशन अबाउट द अमिनो ॲसिड सिंथेसिस कुठलं अमिनो ॲसिड तयार करायचे आहेत कुठले प्रोटीन्स तयार करायचे आहेत ह्याची इन्फॉर्मेशन ह्याच्यावर हो आहे तुम्हाला लक्षात येतोय अमिनो ॲसिड आणि प्रोटीनमधला संबंध अमिनो ॲसिडची चेन मिळून काय होतं प्रोटीन्स तयार होतात ओके okay? मग आता हा एम आर एन ए जेव्हा सायटोप्लाझममध्ये येणार आहे तेव्हा तो कुठे येणार आहे इट एंटर्स इन द सॉरी इट रिचेस नियर द रायबो झोम तर हा कुठे जाणार आहे रायबोझोमकडे जाणार आहे तर या रायबोझोमचं स्ट्रक्चर जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला इथे दोन त्याचे सब युनिट्स दिसत आहेत दोन सब युनिट्स दिसत आहेत आपल्याला सो रायबोझोम इज मेड अप ऑफ टू सब युनिट्स लार्जर सब युनिट अँड स्मॉलर सब युनिट्स अँड विथ द हेल्प ऑफ आर आर एन ए द एम आर एन ए इज करेक्टली पोझिशन इन बिटवीन द नॉच ऑफ टू सब युनिट्स ऑफ रायबोझोम रायबोझोमच्या या दोन सब युनिटमध्ये जी खाचे ह्या खाचेमध्ये हा एम आर काय केला जातो बरोबर फिक्स केला जातो आणि मग सुरू होती प्रोसेस ट्रान्सलेशनशी बरोबर आहे सो so, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर हाऊ न्यू एम आर एन ए मॉलिक्युलीज सिंथसाइज अँड नाव लेट्स हॅव अ ग्लान्स ऑर स्टडी ऑफ द नेक्स्ट प्रोसेस दॅट इज ट्रान्सलेशन नाव व्हॉट इज ट्रान्सलेशन नाव यू नो दॅट इच एम आर एन ए इज मेड अप ऑफ थाऊजंडस ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स प्रत्येक एम आर एन एवर काय आहेत नंबर ऑफ ट्रिपलेट्स कोडॉन आहेत दीज कोडॉन्स आर नथिंग बट द मेसेज फॉर द अमिनो ॲसिड अँड ॲज पर द कोडॉन्स ऑन एम आर एन ए अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड टू द Supplied by the टी आर एन ए सप्लायड बाय द टी आर एन ए ह्याच्यामध्ये टी आर एन एचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा टी आर एन एचं स्ट्रक्चर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं आहे हा टी आर एन ए कसा आहे तर ह्याच्यामध्ये स्पेशल असं अँटी लूप आहे बरोबर आहे मी मग अशी काय वाक्य सांगितलं ॲज पर द मेसेज ऑन एम आर एन ए ऑर ट्रिप्लेट कोडॉन्स ऑन द एम आर एन ए अमिनो ॲसिड्स आर सप्लायड बाय टी आर एन ए मग कसं काय होतं जेव्हा हा एम आर एन ए ग्रायबोझोमला फिक्स झालेला आहे त्यावेळी आर आर एन एच्या सहाय्याने कुठला कोडॉन इथे आहे हे अभ्यासलं जातं समजा इथे कोडॉन आहे जी ए जी तर ह्याला कॉम्प्लिमेंटरी असे अँटीकोडॉन्स हे टी आर एन एवर सिंथेसिस होतात हे को कुठे आहेत न्यूक्लिओटाईड तर सायटोप्लाझममध्ये असतात ते सेपरेट फॉर्ममध्ये असतात डिटेलमध्ये तुम्ही पुढच्या इयत्तांमध्ये शिकालच आहे मग इथे बरोबर अँटीकोडॉन लूपला कोण येतं सी यू सी अँड नाव द टी आर एन ए स्टडीज दॅट ऑर Learn that CUC codes for what? It codes for the glutamic acid. So there is synthesis of new amino acid, glutamic acid. And in this way, the tRNA, which has anticodon uh, complementary to the codon of mRNA, and new amino acid is synthesized by the tRNA. Now let's study in detail about the process. तर इथे तुम्हाला एक फिगर दिसती आहे आपण त्याला मोठे केलेली आहे जरा व्यवस्थित काय काय दिसतंय हे बघा पहिल्यांदा फिगरमध्ये रायबोझोम दिसतो दिसतोय ज्याच्यामध्ये लार्ज सब युनिट आहे स्मॉल सब युनिट आहे त्यानंतर त्याच्या नॉचला बरोबर आ, एम आर एन ए जॉईन झालेला आहे आणि हा जो एम आर एन ए आहे ह्याच्यावर जे कोडॉन्स आहेत ट्रिप्लेट हे ट्रिपलेट कोडॉन काय होत आहेत एक 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 करत ते रीड केले जात आहेत टी आर एन एकडून कडून आणि मग टी आर एन एकडून काय होतं आहे प्रोटीनचं सिंथेसिस इथे होतं आहे फक्त फिगर आत्ता तुम्ही ऑब्झर्व करा नंतर मी एक्सप्लेन करणारच आहे ओके द अमिनो ॲसिड्स आर ब्रॉट अबाउट बाय टी आर एन ए अमिनो ॲसिड कॅरी करायचं काम कोण करतो टी आर एन ए करतो अँड दीज अमिनो ॲसिड्स आर बॉन्डेड टुगेदर बाय मीन्स ऑफ पेप्टाइड लिंकेज हे अमिनो ॲसिड्स एकमेकांशी कशा कशाने बांधलेले आहेत एका स्पेशल अशा बॉन्डने बांधलेले आहेत दॅट इज द पेप्टाईड बॉन्ड आर पेप्टाइड लिंकेज नाव व्हॉट हॅपन्स द एम आर एन ए ऑर द कोडॉन्स ऑन एम आर एन ए आर रेड बाय द आर आर ए टी आर एन ए अँड अ कॉम्प्लिमेंटरी अँटी कोडॉन आर सिंथेसाईज द अमिनो ॲसिड सिंथेसाईज ऑन टी आर एन ए इट इज कॅरीड अँड द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स आर जॉईन टुगेदर बाय मीन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड असं करत काय होणार आहे बघा इथे पेप्टाइड लिंकेज तयार झाला आहे ह्या टी आर एन एन जो अमिनो ॲसिड सिंथेसाईज केला आहे तो ह्याच्याशी बाइंड होणार आहे आणि मग रायबोझोम काय होणार आहे नेक्स्ट पुढे सरकणार आहे थोडासा तीन घरं पुढे सरकणारे रायबोझोम मग हे तीन कोडॉन रीड केले जाणार आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी असे अँटीकोडॉन ह्या टी आर एन एवर असणार आहेत आणि मग त्याचा सिंथेसिस होणार आहे नवीन ॲमिनो ऍसिड पुन्हा हे ॲमिनो ऍसिड काय होणार आहे ह्याला जॉईन होणार आहे आणि अशा पद्धतीने लॉंग चेन ऑफ पॉलिपेप्टाइड ही फॉर्म होणार आहे विच कोड्स फॉर द न्यू प्रोटीन आणि अशा पद्धतीने नवीन प्रोटीन्स जे आहेत त्यांचं सिंथेसिस इथे आपल्याला झालेलं दिसून येणार आहे ओके सो तुम्ही ह्या स्लाइड्स जेव्हा बारकाईने बघाल त्यावेळी तुम्हाला नोट्स लिहिण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होणार आहे आपण व्यवस्थित माहिती इथे दिलेली आहे फक्त फिगरच्या साहाय्याने एक्सप्लेन आपण इथं केलेलं आहे ओके तर बघा इथे पुन्हा अजून एक फिगर मी तुम्हाला दाखवलेली आहे की ज्या फिगरमध्ये तुम्हाला योग्य त्या पद्धतीने ट्रान्सलेशनची प्रोसेस ही अभ्यासायला मदत होणार आहे की कशी लाँग प्रोटीन चेन ही सिंथेसाईज केली जाते रायबोझोनचं स्ट्रक्चर कसं आहे टी आर एन ए कसे अमिनो ॲसिड सिंथेसिस करतात आणि त्याच्यामुळे नवीन प्रोटीन चेन ही कशी तयार होती हे ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला दिसतं आहे सो फ्रॉम दिस प्रोसेस वी कॅन डिफाईन द ट्रान्सलेशन ना व्हॉट इज ट्रान्सलेशन इट इज नथिंग बट द प्रोसेस इन विच sequence of codons on mrna is used for synthesis of amino acid which then join to each other by peptide bonds to form proteins so we can define the process of translation like this where there is the uh, sequence of codons on mrna are used for the synthesis of amino acids and these amino acids are then joined by means of peptide linkage

एक घर पुढं सरकतो पण हे एक घर कितीचं आहे तर तीन कोडॉन्सने मिळून बनलेलं आहे रायबोझोम कोणाची मुवमेंट होती आहे नीट लक्षात घ्या ट्रान्स म्हणजे चेंज लोकेशन म्हणजे स्थळ जागा कोणाची जागा कोणाची प्लेस चेंज होती आहे तर रायबोझोम एम आर एन ए मुव्हिंग नाही आहे मुव्हिंग कोण आहे रायबोझोम आणि ही मुवमेंट कितीची आहे तर डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन फ्रॉम वन एंड ऑफ द एम आर एन ए टू द अदर एंड द रायबोझोम मूव्ज वन डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोड ऑन अँड धीस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन ह्याला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन असं म्हणतो सो इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इव्हेंट इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस बट इट इज नॉट द प्रोसेस इनवॉ इनवॉल्ड इन द प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन सिंथेसिस दोन स्टेपमध्ये कम्प्लीट होतं ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन पण ट्रान्सलेशन होत असताना आपल्याला तिथे काय बघायला मिळतं Translocation that means the movement of the ribosome from one end of the mRNA to the next end by the distance of one triplet codon. This is called as translocation. इथे पुन्हा एक फिगर मी दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन दोन्हीही क्रिया एकत्र अभ्यासता येत आहेत इथे तुमच्या लक्षात येत आहे का ट्रान्सक्रिप्शन हे न्यूक्लियसमध्ये घडून येत आहे ट्रान्सलेशन हे सायटोप्लाझममध्ये घडून येत आहे ट्रान्सक्रिप्शनमध्ये एम आर एन एचं सिंथेसिस होतं आहे ट्रान्सलेशनमध्ये मा मात्र प्रोटीनचं सिंथेसिस होतं आहे ओके अशी पद्धतीने तुम्ही दोघांचा डिफरन्शिएटिंग वेने अभ्यास इथे या फिगरच्या साहाय्याने करू शकता त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊयात की जेव्हा असे प्रोटीन सिंथेसिस होतात या प्रोटीन सिंथेसिसच्या माध्यमातून न्यू इंडिव्हिज्युअल हा फॉर्म होतो आणि बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की तयार झालेले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर सिमिलर टू देअर पॅरेंट्स बिकॉज दे कॅरी द जीन्स ऑफ देअर पॅरेंट्स सो हेरिडिटी इज ऑबझर्ड बिकॉज ऑफ द ट्रान्समिशन ऑफ जीन्स इथे आपल्याला दिसतं आहे की कॅट आणि किटन किटन्स आर सिमिलर टू द

Variations in between the parents and offsprings. The difference between parents and offsprings, it is called as variation. Sometimes these variations are good, but sometimes these are not good. This is because of the sudden changes which occurs in genes. Transmission हो तस्ताना, genes मधे जर अच्चान करित्या, काही बदल गड़ु नाले, तर ति थे अपलला काय दिसुने तात, तर काही मायनर किंवा मेजर चेंजेस हे प्रोजेनीमध्ये दिसून येतात अँड दिस सडन चेंजेस ऑकरिंग इन द जीन्स बिकॉज ऑफ चेंज इन पोझिशन ऑफ न्यूक्लिओटॉइड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे बघा आपल्याला ओरिजिनल सिक्वेन्स दाखवला आहे टी ए ए सी टी जी पण इथे खाली काय आहे सी टीचं रूपांतर कशामध्ये झालं आहे बघा जी ए आणि इकडे बघा पुढे काय झालं टी जी सी हा जो न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स आहे पॅरेंटमधला हा निघून गेला आणि त्याच्या जागी काय आलेलं आहे जी ए टी की है? GAT, जो कॉम्प्लिमेंटरी नाही आहे सो दिस सडन चेंजेस विच ऑकर इन द जीन्स ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ एनी न्यूक्लिओटाईड्स दिस इज कॉल्ड ॲज म्युटेशन ह्याला आपण काय म्हणतो म्युटेशन चेंज इन पोझिशन ऑफ एनी न्यूक्लिओटाईड इन द जीन रिझल्ट इन सटन मायनर चेंजेस अँड दिस इज कॉल्ड ॲज म्युटेशन कुठल्याही कारणामुळे जेव्हा ओरिजिनल सिक्वेन्सपेक्षा वेगळाच सिक्वेन्स की जो कॉम्प्लिमेंटरी नाही आहे काहीतरी वेगळंच आहे अशा पद्धतीचे न्यूक्लिओटाईड सिक्वेन्सेस येतात क्रोमोझोममध्ये त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो म्युटेशन असं म्हणतो मग आता हे म्युटेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथे बघा आपल्याला एक ओरिजिनल सिक्वेन्स दाखवलेला आहे मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे कधी एका ह्याच्यामध्ये टी जो बेस होता न्यूक्लिओटाईड होता त्याच्याऐवजी जी आलेला आहे तर टीला सी काही कॉम्प्लिमेंटरी नाही आहे पण तरीसुद्धा इथं बेस काय आला सी आला बरोबर आहे कधी कधी काय होतं आहे की नवीन बेस पेअर इथे सिंथेसाईज होत आहेत की जे कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत कधी एखादा बेस डिलीट होतो आहे बरोबर आहे बेस म्हणजे न्युक्लिओटाईड सिक्वेन्स किंवा सिंगल न्युक्लिओटाईड तर अशा पद्धतीने चेंजेस जेव्हा घडून येतात तेव्हा त्यांच्यामुळे काय होतं म्युटेशन होतं मग आता कधीकधी अशा पद्धतीच्या बदलांमुळे जे व्हेरिएशन किंवा जे चेंजेस हे प्रोजेनीमध्ये पुढच्या जनरेशनमध्ये दिसून येतात ते कधी कधी फारसे हार्मफुल नसतात त्यांना आपण मायनर म्युटेशन्स म्हणतो जसं इंटरट्रॅजिक नॉच किंवा लोब आपण नववीमध्ये हे शिकलेले आहात तुम्ही की कानाची जी पाळी आहे ती कधी कधी चेहऱ्याला किंवा पृष्ठभागाला चिकटलेली आहे कधी कधी ती त्याच्यापासून वेगळी आहे तर ह्याचा फारसा फरक हा त्या इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये दिसत नाही कधी कधी जेनेटिक म्युटेशन हे बघा पेंग्विन्स दाखवलेत सगळे पेंगविन्स ब्लॅक कलरचे एकच बिचारा व्हाईट आल्बिनो आहे धिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ द म्युटेशन आता ह्या फुलामध्ये सगळ्या पाकळ्या लाल आहेत एकच पाकळी पांढरी आहे

ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असणारं प्रोटीन तयार करणारा जो हाँ जीन आहे हा जीन तिथं काय झाला आहे म्युटेट झाला आहे चेंज झालेला आहे त्याच्या न्यूक्लिओटाईड सिक्वेन्समध्ये आणि त्याच्यामुळे ब्लड क्लॉट करणारे असे जे प्रोटीन्स आहेत ज्याला आपण कॉम्प्लिमेंट असं म्हणतो त्या कॉम्प्लिमेंट फॅक्टर्सचं सिंथेसिस इथे होत नाही ज्यांच्यामध्ये हिमोफिलिया आहे त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे सिकल सेल अॅनिमिया की ज्याच्यामध्ये आरबीसीचा शेप जो नॉर्मली बायकॉनकेव आहे तो कसा झालेला आहे सिकल म्हणजे आपल्या पा खुरप्याच्या पात्यासारख्या झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सीची ऑक्सिजन कॅरिंग ही कमी आहे दोन्ही कंडिशन तुम्ही नाइन्थ स्टँडर्डमध्ये अभ्यासलेल्या आहेत ओके सो दीज आर द हार्मफुल म्युटेशन्स ऑर हार्मफुल चेंजेस ऑकरिंग बिकॉज ऑफ द म्युटेशन बट ऑल द म्युटेशन्स आर नॉट हार्मफुल सम आर बेनिफिशियल असो काही वे म्युटेशन्स हे काय आहेत बेनिफिशियल्स आहेत

फॉक्स आहे आपण कुठल्या रिजनमध्ये राहतोय रीजन रिजनमध्ये की जिथे भरपूर बर्फ पडतो म्हणजे त्याचं सराउंडिंग हे सगळं कसं आहे पांढरं शुभ्र आहे आता आपल्यासारखा फॉक्सचा करडा कलर तिथे असला असता तर त्या पांढऱ्या बर्फाळ बॅकग्राऊंडवर तो चटकन उठून दिसला असता आणि मग त्याचे जे प्रिडेटर्स आहेत त्याचे जे शत्रू आहेत त्यांना चटकन तो दिसला असता आणि तो त्यांच्या भक्ष्यस्थानी पडला असता आणि म्हणून या आर्टिक फॉक्समध्ये काय झालेलं आहे म्युटेशन इन कलर कलरमध्ये म्युटेशन आहे चेंज झालं आहे विच हेल्प द ऑर्गॅनिझम टू एस्केप ऑर हायड फ्रॉम द प्रिडेटर्स इन आईस सो अशा पद्धतीचं स्किन कलरमध्ये झालेलं जे म्युटेशन आहे हे म्युटेशन हे काय आहे बेनिफिशियल असं म्युटेशन आहे त्याच्यानंतर दुसरा एक प्रकारचं म्युटेशन आहे ज्याला आपण गुड ऑर बेनिफिशियल म्युटेशन असं म्हणू शकतो की खाली आपल्याला एक बॅ ब्लॅक जॅगवार दाखवलेलं आहे द कलर म्युटेशन इट इज गुड टाईप ऑफ म्युटेशन बिकॉज इट हंट्स ॲट द नाईट टाईम की जेव्हा तो शिकार करण्यासाठी कधी बाहेर पडणार आहे रात्रीच्या वेळेला बाहेर पडणार आहे अशा वेळी जर त्याचा हा पिवळसर रंग असेल तर तो चटकन दिसून येईल पण रात्रीच्या अंधारामध्ये हा ब्लॅक कलर मात्र उठून दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रजाती या सुरक्षित राहतात सर्वाई होतात त्याचबरोबर पक्ष्यांमध्ये पण आपल्याला दिसून येतं की त्यांच्यामध्ये झालेले म्युटेशन्स जे आहेत कलर चेंजेस आहेत ते एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे ट्रान्समिट केले जातात आणि त्याच्यामुळे त्यांची सर्वायवलची चान्सेस जे आहेत चा हे वाढतात नाहीतर काळाच्या ओघामध्ये हे प्राणी काय झाले असते नष्ट झाले असते जसा पोपट जो हिरव्यागार झाडांवर राहतो आणि त्या हिरव्या रंगामध्ये त्याचं कॅमोफ्लाज म्हणजे सहजरित्या तो मिळतं जुळतं घेतो सो द चेंज इन कलर बॉडी कलर हा काय आहे बेनिफिशियल टाईपचं म्युटेशन आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं सो इन धिस व्हिडिओ वी हॅव लर्न अबाउट द ट्रान्सक्रिप्शन Translation and mutation in detail. If you like the video, comment it, share it, like it, and thank you once again for watching the video.